नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात मी पूनम आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. सिद्धहस्त लेखक व पु काळे यांनी लिहिलंय, कबूतराला गरुडाचे पंख लावता येतीलही, पण गगनभरारीचं वेढ हे त्याच्या रक्तातच असावं लागतं, कारण आकाशाची ओढ आपण दत्तक घेऊ शकत नाही. या साऱ्या उणीवावर सकारात्मक रीतीने मात करून आयुष्याला सामोरं जाणाऱ्या या मंडळींच्या जिद्दीला सलाम, त्यांच्या उमेदीला सलाम. आज जागतिक अपंग दिन आहे आणि आज याच विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत. आजचं आपलं शीर्षकच आहे स्वयंसिद्धा. आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सुजल बिजूर आणि डॉक्टर दिव्या बिजूर. नमस्कार दिव्या. नमस्कार. कार्यक्रमात तुझं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मॅडम. नमस्कार. कार्यक्रमात तुमचंही मनपूर्वक स्वागत. डॉक्टर दिव्या बिजूर, सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटीमधून बॅचलर ऑफ फिजिओथेरपी बीपीटी केलं. इतर 90 डोळस मुलांमध्ये दिव्या बीपीटीमध्ये फर्स्ट आली. आज वसई येथे स्वतःचं गेले 5 वर्ष 2 खासगी क्लिनिक्स ती यशस्वीपणे चालवत आहे. तसं दिव्याची आई डॉक्टर सुजल रवींद्र बिजूर यांनी सेट GS मेडिकल कॉलेज अँड केईम हॉस्पिटल इथून MBBS आणि MD एनेस्थेशिया केलं. गेले 30 वर्ष वसई येथे यशस्वी प्रायव्हेट प्रॅक्टिस त्या करत आहेत. खरं तर दिव्याच्या यशात त्यांची आई डॉक्टर सुजल यांचा सिंहाचा वाटा आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. आपल्या आजच्या कार्यक्रमात आजचा हा जो आपला शीर्षक आहे स्वयंसिद्धा, यात तुमचा सहभागही खूप महत्वाचा आहे. आम्हाला प्रश्न विचारण्यासाठी आमचे दूरध्वनी क्रमांक असे आहेत 2490808050, 2498808050. मुंबई बाहेरील प्रेक्षक मोबाईलवरून डायल करताना 022 हा STD कोड डायल करायला विसरू नका. आजचा आपला जो कार्यक्रम आहे, आजचा आपल्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे स्वयंसिद्धा. आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया आणि आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर सुजल बिजूर आणि डॉक्टर दिव्या बिजूर. खरं तर दिव्या आणि सुजल मॅडम, तुमचं कार्यक्रमात पुन्हा एकदा खरं स्वागत. खरं तर तुम्ही एक स्वतः भूलतज्ञ आहात, पण एवढं मेडिकलचं क्षेत्र आणि घराचं क्षेत्र हे सगळं करत असताना दिव्याचं संगोपन कसं केलं? दिव्या झाली ना तेव्हा मी ऍक्च्युली MD शिकतच होती अनेस्थिसिया, त्यामुळे मला KEM ला जावं लागायचं वसईहून. तर आमचे माझे सासू सासरे आहेत, खरं म्हणजे तुम्ही सिंहाचा वाटा मला म्हटलं, पण खरं माझ्या सासू सासऱ्यांचा खरं सिंहाचा वाटा आहे, कारण ती लहान असताना माझ्या सासूबाईनीच तिला, तिचं नाव पण दिव्या त्यांनीच दिलं तिला. सो त्यांनीच तिला म्हणजे घरात वावरणं कसं काय, मी ती फर्स्ट चालायला लागली ते पण माझ्या सासूबाईनी, मी घरी आली की म्हटलं आज ती चालायला लागली असं, म्हणजे त्यांनीच तिचं लहानपणापासून हे केलं, तिला संस्कार लावले, शिस्त लावली, सगळं काही म्हणजे त्यांनी दोघांनी केलं असं म्हणायला हरकत नाही. माझे आई वडील पण जवळ राहायचे त्यामुळे आणि त्यांचं पण हे मिळालं. पण म्हणजे मला असं आठवतं की त्यांना जेव्हा पॅरलिसिस झालं, ही साधारण 4 वर्षाची होती, त्याच्यानंतर मग मला तिचं जास्त करावं लागलं आणि मग थ्रूआउट मी तिच्या बरोबर असायची, पण एक ते 4 वर्षापर्यंत त्यांनी खूप केलं तिचं. आणि मुख्य म्हणजे मोठी बहीण होती तिला अदिती, त्यामुळे नॉर्मल कसं वागायचं कसं खेळायचं सगळं त्या अदितीमुळे ती शिकली. आणि अदिती तिला सगळीकडे घेऊन जायची खेळायला, कुठेही म्हणजे असं नाही की तिला सोडून ती गेली. त्यामुळे अदितीमुळे सुद्धा तिचं खूप नॉर्मल अपब्रिंगिंग झालं असं मला वाटतं. आणि कुठेही आम्हाला जावं लागलं, समजा पार्टीजना, पिकनिक्सला, फिरायला, आमचं असोसिएशनचे प्रोग्राम्स असायचे, तर कुठेही अदितीला नेलं की तिला न्यायचंच आणि ते भागही घ्यायचे दोघं. इवन नाटक, पिक्चर, म्हणजे अदितीला नेलं तर तिला न्यायचंच, असं नाही की तिला दिसत नाही म्हणून तिला घरी ठेवलं किंवा असं. सो आम्ही तिला सगळीकडे घेऊन गेल्यामुळे तिला, लोकांनी पण तिला तसंच ऍक्सेप्ट केलं. खरंय, अगदी लोकांनी ऍक्सेप्ट केलं, कारण दिव्या आहेच इतकी गोड खरं तर. कारण दिव्या तुला काय काय आहे त्याचा खूप मोठा बायोडेटा आमच्याकडे आहे आणि तो हळूहळू सगळ्यांपर्यंत पोहोचणारच आहे. पण त्यापूर्वी मला असं विचारायचं आहे की तुझं हे व्यक्तिमत्व घडवण्याचं श्रेय तू कोणाला देशील? हो, खरं तर आपल्याला माहितीच आहे की एखादं जे पुष्पगुच्छ असतं ते वेगवेगळ्या फुलांनी जेव्हा नटतं तेव्हाच त्याला खरी शोभा येते. आणि तसंच एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल सुद्धा असतं. तर माझ्याबद्दल जसं आता आई म्हणाली की कुटुंबाचा खूप मोठा वाटा आहे, कारण
कुटुंबच आपल्या समाजाचा सगळ्यात लहान जी एक व्यवस्था असते ते आपलं कुटुंबच असतं. अगदी खरं आहे. म्हणून कुटुंब एकदा जेव्हा एखाद्या बाधित व्यक्तीचा स्वीकार करतो तेव्हा समाज त्याचा ऑटोमॅटिक स्वीकार करतो असं मला वाटतं. म्हणून कुटुंबाचा एक भाग आहेच असं मी म्हणेन. आईचा तर आहेच जसं तुम्ही म्हणता की सिंहाचा वाटा आहे आणि वडिलांचं देखील मी असं म्हणेन की माझ्या वडिलांना कधीही असं वाटतं की मी अप टू डेट असावं विथ इन्फॉर्मेशन आणि म्हणून ते कधीही म्हणजे काही न्यूजपेपरमध्ये काही आर्टिकल आलं किंवा असं काही आलं म्हणजे आमच्या रिसर्च संबंधित तर झालंच पण काही असं गमतीदार सुद्धा काही असं ह्युमरस विटी असं काही आलं तरी ते मला वाचून दाखवतात. आणि फिरायची त्यांना खूप आवड आहे. त्यांच्या आवडीपासून मला पण ती निर्माण झालेली आहे. म्हणून आम्ही कुठेही गेलो तरी ते एकदम एन्थुझियास्टिकली एकदम उत्साहीपणे ते डिसाईड करतात की आपण इथे जाऊया आपण तिथे जाऊया आपण असं करूया असं खूप छान प्लॅनिंग करतात. आणि आई तर असतेच काही अडचण आली तर पण माझे वडील सुद्धा सदा म्हणजे ही हॅज ऑलवेज बीन देअर विथ मी आणि माझी बहीण तर आहेच. आणि प्लस काही संस्था सुद्धा आहेत जसे नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड आहे त्यांचं जे एज्युकेशन डिपार्टमेंट आहे त्यांचा खूप महत्वाचा वाटा आहे माझ्या एज्युकेशनमध्ये. प्लस जो रिहॅबिलिटेशन म्हणतो आपण म्हणजे पुनर्वसन तर पुनर्वसनाचा सुद्धा त्यांनी खूप मोठी जबाबदारी उचललेली आहे जे दृष्टीबाधित असतात त्यांच्यासाठी. अगदी खरं म्हणजे या सगळ्यांचा वाटा तर आहेत त्यांच्याविषयी तर आपण ऐकणारच आहोत पण तू आईचा खूप जास्त उल्लेख केला म्हणजे आईचा खरं तर सिंहाचा वाटा आहेच. हो पण आपण असं म्हणू शकतो की माया ममता प्रेम जिव्हाळा ह्या सगळ्या गोष्टी खरं तर एकाच व्यक्तीत असतात आणि ती म्हणजे आपली आई. सह्याद्री वाहिनीने खरं तर या आईला एक सन्मान देण्याचा एक प्रेरणा पुरस्कार देऊन तिचा गौरव केला आहे. आपणही बघूया त्याची एक छोटीशी ध्वनिचित्रफीत. आयुष्य म्हणजे दैवाचं देणं मात्र क्वचित प्रसंगी या दैवाकडूनही काही गोष्टी राहून जातात त्यामुळे खचून न जाता प्रतिकूल परिस्थितीवर मात करून सफल जीवनाचा खंबीर मार्ग दाखवते ती आई. म्हणूनच दैवतापेक्षाही तिचं स्थान श्रेष्ठ. जगाला दृष्टी देण्यासाठी डोळ्यांवर शस्त्रक्रिया करणारे वडील रवींद्र बिजूर आणि शस्त्रक्रियेसाठी पेशंटला अनेस्थेशिया देणारी स्पेशलिस्ट डॉक्टर सुजल बिजूर यांना दोन मुली अदिती आणि दिव्या. मात्र दिव्याची गोष्टच निराळी. जन्मल्यावर दिव्याने डोळे उघडले खरे पण त्या डोळ्यांना दृष्टी नव्हती. जन्मतःच आलेलं अंधत्व आयुष्याच्या गतीला रोधक बनू नये यासाठी आईने दिव्याला दृष्टीपलीकडली सृष्टी दाखवायचा प्रण केला. आईच्या या दुर्दम्य इच्छाशक्तीपुढे दिव्यानेही हे दिव्यत्वाचं शिवधनुष्य पेलण्याचं ठरवलं. यातूनच घडत गेलं एक असामान्य व्यक्तिमत्व. जगाच्या दृष्टीने नेत्रहीन असलेल्या दिव्याला आईने कधीही सामान्य मुलांपेक्षा वेगळं राहू दिलं नाही. सर्वसामान्य मुलांसोबत शिकून दिव्याने आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेची प्रचिती दिली. महाविद्यालयीन शिक्षणासाठी तिने फिजिओथेरपी सारखा विषय निवडला यातही ती अग्रक्रमावर राहिली. शिक्षणाची दालनं पार करत आज डॉक्टर दिव्या बिजूर उत्तम फिजिओथेरपिस्ट आहे. वैद्यकीय शिक्षणासोबतच तिने भावनांना दिशा देणाऱ्या सुरांशी सलगी कायम ठेवली. लहानपणापासूनच गाण्यात पारितोषिक मिळवणारी दिव्या गांधर्व महाविद्यालयातून संगीत विशारद झाली. चाफा चाले ना चाफा खंत करी काही केल्या फुले ना चाफा बोले ना. आईकडून सतत मिळणारी प्रेरणा हीच आपल्या यशाची गुरुकिल्ली आहे ह्यावरती ठाम आहे. दिव्यासारखं अद्वितीय व्यक्तिमत्व घडवणाऱ्या मातेला अर्थातच डॉक्टर सुजल बिजूर यांना दूरदर्शन सह्याद्री वाहिनी प्रेरणा पुरस्कार 2013 ने सन्मानित करत आहे. आई तू माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे. इतकी सुंदर अशी ध्वनिचित्रफीत पुरस्काराची आता आपण बघितली. खरं तर आईसारखं दैवत साऱ्या जगात नाहीये. नाही का दिव्या, आपण असं म्हणू शकतो की
आईबद्दल आपल्याला खरंच खूप प्रेम असतं, पण आपण कधी ते व्यक्त करत नाही. आणि सह्याद्री वाहिनीतला हा वाहिनीचा जो प्रेरणा पुरस्कार आहे, त्याच्यामुळे खरं तर संधी मिळाली की आईबद्दल आपल्या त्या भावना किंवा ते प्रेम व्यक्त करण्याची संधी आपल्याला दिली. दिव्या, तू काय सांगशील, खरं काय अनुभव होता? खूपच अद्वितीय अनुभव होता, कारण जसं तुम्ही म्हणता की एक संधीची आपल्याला गरज असते, कारण आपली जी आई असते ती आपल्यासाठी खूप काही करत असते सुखामध्ये दुःखामध्ये. पण कधी कधी आपण त्या गोष्टींची आपल्याला मनातून जाणीव असते, पण आपण ती असं आई थँक्यू आई सॉरी असं म्हणजे ते खूप फॉर्मल वाटतं आईच्या बाबतीत, पण म्हणून आपण कधीच असं ते व्यक्त करत नाही आईकडे. पण ह्या पुरस्कारामुळे मला खूप चांगली संधी मिळाली की आईबद्दल जे काही मला वाटतं ते व्यक्त करण्यासाठी. अडचणी येतात तेव्हाच असं नाही, पण खुशीच्या प्रसंगात सुद्धा आम्ही एकत्र नाचतो. सो दोन्हींमध्ये आई माझी सर्वात चांगली मैत्रीण आहे असं मला वाटतं. अगदी खरं तर दिव्याबरोबरच तिची मोठी बहीण, तिलाही तुम्ही कसं समजावलं की दोघींना एक सिमिलर, जे मगाशी तुम्ही सांगितलं की प्रत्येक गोष्टी तीही बरोबर असायची दिव्याबरोबर, ते तुम्ही तिला कसं अपब्रिंग केलं? अदिती ना दिव्यापेक्षा 3 वर्षांनी मोठी होती. सो दिव्या झाली तेव्हा तसं तिला काही म्हणजे ती पण छोटीच होती म्हणायला हरकत नाही, म्हणून ती पण एवढी म्हणजे देवाची कृपाच म्हणायला पाहिजे की इतकी सद्गुणी मुलगी आहे अदिती सुद्धा, की तिने दिव्याला एवढं म्हणजे आम्ही जसं वागवायचो तसंच तिने आम्हाला बघून बघून तिने शिकली असेल की दिव्याशी कसं बोलायचं किंवा तिला कसं वागवायचं. सो तिला असं वेगळं सांगावं लागलं नाही की हिला दिसत नाही तर तू हिच्याशी अशी वाग. सो एकदम नॉर्मल जसं आम्ही वागायचो तसंच ती वागायची आणि सगळीकडे तिला घेऊन जायचं. मी म्हटलं ना माग खेळायला पण, तर सगळी खेळायला जाताना पण खाली बॅट क्रिकेट खेळत असले तर दिव्याची बॅट ती धरणार दोघे, मग मारणार आणि मग धावणार असं, किंवा बॅडमिंटन रॅकेट असं धरणार दिव्या बरोबर आणि तसं. सो डबा बॉन्डिंग हो खूप म्हणजे एवढं बॉन्डिंग आहे की ती मिन्शीज व्हेरी प्रोटेक्टिव्ह पण आणि सेन्सिटिव्ह पण आहे ती. एक दिवशी शाळेतून लहान असताना रडत आली ती, तर आम्ही म्हटलं की काय झालं कशाला काय पडली लागलं, तर म्हणते नाही तो एक सोयांचा मुलगा आहे त्यांनी म्हटलं की इसकी बहन शी इज ब्लाइंड म्हणून, तर म्हणून तर मी म्हटलं तर इट्स ओके, तो काय खोटं नाही ना बोलला, तो खरंच बोलला ना, तू कशाला वाईट मानून घेते. नाही मला वाईट नाही वाटलं, मला खूप राग आला. तर दिव्या लगेच म्हणाली अरे तुला राग आला होता ना तर तू त्याला एक ठोसा मारायला पाहिजे होता आणि मग धावत परत घरी यायला पाहिजे होतं. तर तेव्हा आम्हाला एकदम शॉक झालं, म्हटलं बापरे दिव्या असं तिला सांगते, म्हणजे ती मोठी एकमेकींबद्दल प्रेम. अगदी खरं, तेव्हा मला कळलं ही स्ट्रॉंग आहे, स्ट्रॉंग आहे, शी इज एबल टू फेस द वर्ल्ड. दिव्या, आपल्या प्रेक्षकांचा सहभाग आपल्या कार्यक्रमात होतोय. रवींद्र कुडाळकर आपल्याला प्रश्न विचारतात, नमस्कार बोला. हॅलो नमस्कार, रवींद्र कुडाळकर पुण्याहून बोलतो आहे. बोला. खूपच छान सुसंवाद चाललेला आहे माय लेखीन मधला आणि हसत खेळत हा संवाद चाललेला पाहताना खूप बरं वाटतंय. माझे 3 प्रश्न आहेत आपल्याला. पहिला प्रश्न आईंना आहे, तुमच्यामध्ये आणि दिव्यामध्ये माय लेखीचं नातं किती आणि मैत्रीचं नातं किती, त्याचा आनंद तुम्ही कसा घेता हा पहिला प्रश्न तुम्हाला. आणि दिव्याला मला 2 प्रश्न विचारायचे आहेत. पहिला प्रश्न असा आहे दिव्या तुला की खरं कॉम्प्लिमेंट आधी देतो, तू नावाप्रमाणे दिव्या आहेस नक्की. फिजिओथेरपिस्ट म्हणून कार्य करताना पेशंटचा अनुभव आणि कॉम्प्लिमेंट तुला कशा असतात हा पहिला प्रश्न तुला दिव्या. आणि दुसरं असं विचारायचं आहे की तुझ्यासारख्या मुलींना किंवा सर्वसामान्य मुलींना आणि युवकांना तू काय संदेश देशील, एक आयुष्याकडे सकारात्मक कसं पाहावं या दृष्टीने. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर रवींद्रजींचे 3 प्रश्न आहेत, त्यातला जो संदेश आहे तो तर दिव्या देणारच आहे आपल्याला कार्यक्रमाच्या शेवटी. आणि पेशंटचे जे अनुभव आहेत ते सुद्धा आपल्याशी दिव्या शेअर करणार आहे. पण जसं तुम्हाला त्यांनी प्रश्न विचारला की दिव्यात आणि तुमच्यामध्ये की आई मुलीचं नातं तर आहेत आणि मैत्रीचं नातं ते कसं आहे. म्हणजे मला असं वाटतं की प्रत्येक पेरेंटनी मुलं एक पर्टिक्युलर वयाचे असेपर्यंत त्यांच्याशी थोडं शिस्तीनेच वागलं पाहिजे आणि मुलांना शिस्त लागण्यासाठी थोडं आईची जी भूमिका असते ती आधी करावी लागते. आणि मग जशी मुलगी किंवा मुलगा वयात येतो तेव्हा मग त्याच्याशी मैत्रीचं नातं जोडलं पाहिजे. आणि तसंच म्हणजे कृपेने देवाच्या कृपेने मी दिव्याशी ते साधू शकली असं मला वाटतं. पण दिव्याला सामान्य मुलांच्या शाळेत घालायचा निर्णय तुम्ही कसा घेतला, म्हणजे काय होतं त्याच्यामागची भूमिका. मी ऍक्च्युली मुंबईतच वाढलेली आणि केईएमला जायची, त्यामुळे मुलींची अंधशाळा परेल जवळ आहे ते मला माहिती होतं. पण वसईहून
मुंबईला रोज अपडाऊन करायचं शक्यच नाही, म्हणून हो खूपच दूर आहे. सो म्हणून नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड आम्ही जेव्हा अप्रोच झाली तर तिकडे मिस्टर चौधरी होते, मिस्टर आटलेकर म्हणून सर होते आणि मिस्टर शंकर रमण म्हणून होते. तर त्यांनी मला एवढं छान गायडन्स दिलं आटलेकर सरांनी, तर मला एवढं सांगितलं की तिला दिसत नाही ना तर प्रत्येक गोष्ट तू तिला हात लावून दाखव, म्हणजे इव्हन संडासाचं भोक असतं ते हात लावून तिला दाखव किती मोठं आहे, कारण लहान असताना मुलांना तिला वाटू शकेल मी पडेन त्यात भोक. बरोबर. सो लेट हर टच, लेट हर नो हाऊ बिग इट इज, ती पडणार नाही ह्याची तिला खात्री, असं म्हणजे प्रत्येक गोष्ट छोटी छोटी. सो तसं त्यांनी मला इव्हन एज्युकेशनसाठी म्हटलं तिला नॉर्मल शाळेत घाला, इंटिग्रेटेड एज्युकेशन आहे आता आमचे हे सिस्टीम आहे. मला वाटलं आता नॉर्मल शाळेत तिला कसं घेणार, कारण मला काहीच माहित नव्हतं. ते म्हणाले तुम्ही जाऊन विचारा, नाही दिलं तर आम्ही येतो म्हणे तिकडे. व्हेरी व्हेरी स्वीट ऑफ देम. तर मग फर्स्ट स्कूल मी जिथे अप्रोच केला आमच्या घराजवळच होती, सेंट पीटर्स इंग्लिश स्कूल म्हणून, तिकडे मी ना दिव्याला घेऊनच गेले इंटरव्ह्यूला, कारण दिव्या एवढं बोलायची ना की मला वाटलं मला कमी बोला, कारण तिची बहीण तिच्याहून 3 वर्षांनी मोठी असल्यामुळे ना ती फर्स्ट स्टँडर्ड मध्ये होती आणि ही 4 वर्षाची होती ऍक्च्युली. सो कारण 3 वर्षाचा फरक. सो तिला घेऊन गेली तर तिला फर्स्ट स्टँडर्ड पर्यंत सगळं पोर्शन बाय हार्ट येत होता दिव्याला. सो त्यांनी इंटरव्ह्यू घेतला तर ते एकदमच सरप्राईज झाले, ओके आय विल गिव्ह हर ऍडमिशन, म्हणजे त्यांना नो म्हणायला चान्सच नाही. पण एकच त्यांनी माझ्याकडनं कबुली करून घेतली की तिचं होमवर्क तुम्ही करून घ्यायला पाहिजे, हे मला तुम्ही कबुली द्या. ओके. सो त्याप्रमाणे मी त्यांना कबुली दिली आणि मग एसएससी पर्यंतच तिचे भयाभया मी सगळं अप टू डेट करायची, कारण मला असं नको होतं की तिचे बाकीच्या मुलांच्या वया कम्प्लीट आणि हिची खाली रिकामी, असं नको. सो जर्नल्स बिनल्स सगळं मी एसएससी पर्यंत तिचं सगळं कम्प्लीट करून एकदम चकाचक असायचे तिच्या. दिव्या खरं तर मला त्या तुझ्याकडे वळायचं आहे की जसं सामान्य मुलांच्या शाळेमध्ये एक 10वीपर्यंत शिक्षण झालं, तुझे खूप छान अनुभव असतील जे काही आहेत त्या सांग ना आम्हालाही काही. हो, नॉर्मल शाळेत जाण्याचा एक मेन हेतू असा असतो, म्हणजे आपल्या गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने जे इंटिग्रेटेड एज्युकेशन केलं आहे त्याचा मेन हेतू असा असतो की जेव्हा एखाद्या व्यक्तीचं डेव्हलपमेंट होतं तेव्हा ते नॉर्मल झालं पाहिजे, कारण आफ्टर ऑल आपण खूप डोळस लोकांबरोबर वावरत असतो जगामध्ये, त्याच्यामध्ये त्याचा तो हे मेन हेतू असतो. तर मी जेव्हा शाळेत भरती झाले तेव्हा माझ्या शिक्षिका खूप छान होत्या, खरंच मी म्हणेन की अक्षरशः त्यांनी माझी खूप चांगली काळजी घेतली असं मी म्हणेन. तर चौथीपर्यंत ते माझे ओरल एक्झाम्सच घेत असत, कारण तेव्हा पोर्शन सुद्धा कमी असतो. पण चौथीपर्यंत मी असं म्हणेन की माझ्या मैत्रिणी अशा इतक्या झाल्या नव्हत्या, कारण साहजिक की म्हणजे सगळेच मुलं लहान असतात आणि एखाद्या दृष्टीबाधितशी कसं डील करायचं हे त्यांना जाणता येणं वॉज व्हेरी डिफिकल्ट असं होतं. मग मीच कधी कधी त्यांच्याशी बोलायचे किंवा असं थोडा प्रयत्न करायचे, कधी कधी प्रतिसाद मिळायचा कधी कधी मिळायचा नाही. तर चौथी नंतर, पण नंतर कसं होऊ लागलं की रिटन एक्झाम्स व्हायला लागले. ओके. आणि तेव्हा माझ्या काही मैत्रिणीच माझ्यासाठी टेस्ट लिहत असत, कारण क्लासमध्ये लहान लहान टेस्ट होत असत 10 मार्कांचे 20 मार्कांचे, तर ते लहान चाचण्या असायच्या, त्याच्यामुळे माझ्या शिक्षिकाच कोणीतरी नियुक्त करून द्यायच्या की तू लिही हिच्यासाठी वगैरे. तर एकदा असंच मला आठवतं की मराठीची एक टेस्ट होती आणि एक ती माझी मैत्रीण झाली आणि त्यानंतर तिच्या अजून तिघी मैत्रिणी होत्या, म्हणून मग त्यांच्याशी पण माझी मैत्री झाली आणि मग आमचा एक छान ग्रुप झाला. मग आम्ही एकत्र पिकनिकला जात असत, एकत्र एक्सरसाइजच्या वेळेस. तर म्हणून म्हणजे आधी मला खूप असं वाटायचं की कशाला बाबा शाळेत जायचं असं खूप नको वाटायचं, बट एकदा फ्रेंड्स मिळाल्यावर लाईफ वॉज फन आणि स्कूल वॉज ऑल्सो फन. वा वा. आपल्याला पुढचा एक प्रश्न घेऊया. किशोर नगरकर आपल्याशी बोलतात वरळीवरून, नमस्कार. नमस्कार, बोला. प्रथम मी दोघींचंही अभिनंदन व कौतुक करतो आणि माझा प्रश्न जो आहे तो दोघींनाही आहे. तो प्रश्न असा की सामान्य माणूस छोटे प्रॉब्लेम जरी आले तरी जनरली परमेश्वराला विचारतो वाय मी, मला काय म्हणू. तर असा प्रश्न आपल्या मनात कधी आला काय व त्यावर आपण कशी काय मात केली? आभारी आहे. धन्यवाद. दिव्या तुला सांगावंसं वाटेल आधी. मी लहान असतानापासून माझे सगळेच कुटुंबीय आणि माझ्या आजूबाजूचे सर्वच मला असे मिळाले की त्यांनी माझ्यामध्ये ते जे एक कॅन डू ऍटिट्यूड असतो तो त्यांनी खूप माझ्यामध्ये निर्माण केला आणि तो जोपासला, म्हणून मी कधीही म्हणजे असे खचून गेले किंवा कधी मला असं वाटलं की
हे माझ्याकडून होईल का असा जर मी विचार करायची तर ते मला म्हणायचे की येस गो अहेड कर, म्हणजे फॉर दॅट मॅटर माझं कुटुंब नॅब सगळ्याच म्हणजे संस्था आणि माझी शाळा सुद्धा आणि ऑफकोर्स माझं कॉलेज सुद्धा आय एम व्हेरी इंडेटेड टू देम कारण त्यांनी मला एक संधी दिली फिजिओथेरपी करायची. कारण दिव्या तुझ्यात जे काही गुण आहेत ना खूप सारे ते आता हळूहळू आम्ही सांगणार आहोत प्रेक्षकांना एक एक. पण मला असं तुमच्याकडे यायचं सुजल मॅडम की तुम्हाला काय दोन वेळी सांगाव्याशा वाटतंय. ते म्हणाले ना वाय मी, येस. तर माझी नणंद नेहमी म्हणायची की जीसस वेअर्स द क्रॉस बिफोर पुटिंग इट ऑन युअर शोल्डर. सो तसं मला वाटतं देवानी बघितलं की हिला हे वजन पेलवेल का, मग मला दिली दिव्या ते लावलं. बाबा खरं तर खूप छान याचं उत्तर होतं. दिव्या तर मला तुझ्याकडे यायचंय. आता आपण हळूहळू प्रेक्षकांना सगळं सांगणारच आहोत, तू संगीत विशारद आहेस, हे संगीताचं बाळकडू तुला कुठून मिळालं खरं तर आणि तुझे गुरु कोण? माझ्या आजीला लहानपणापासून असं खूप त्यांची जिद्दच होती म्हणायला हरकत नाही की माझ्या ताईनी आणि मी संगीत शिकावं, तर म्हणून एक हार्मोनियम पण आम्ही आणलं घरी आणि आमच्याकडे तेव्हा एक विजय ठोंबरे सर म्हणून यायचे आम्हाला संगीत शिकवायला. तर तेव्हा आम्ही खूप लहान होतो, म्हणजे मी साधारण 3 वर्षाची होती आणि दिदी 6 वर्षाची होती. तर आमचं वय म्हणजे अगदी खेळण्याचं आणि तुम्हाला माहिती एकदा मुलं खेळायला लागली खाली की मग किती कोणी हाका मारून येतं पाणी फेको पण काही फरक पडत नाही. तर तेव्हा ते सर आणि ते बिचारे वेळेत वेळ काढून ते संध्याकाळी यायचे आणि तेव्हा आमची खेळण्याची वेळ असायची पण ते अगदी म्हणजे आमच्या वडील बंधूंसारखे चल चल करून यायचे आणि आम्हाला पकडून घरी घेऊन यायचे आणि मग शिकवायला बसवायचे. मग एकदा शिकायला बसलो की मग आम्ही रमून जायचो. मग आम्हाला म्हणजे खूप बरं वाटायचं, खूप आम्ही फोकसनी शिकायचो पण ते जे एक इनर्शिया आपण म्हणतो ना की खेळ सोडून संगीत शिकायचं म्हणजे, पण ते त्यांनी खूप आम्हाला ओव्हरकम करायला खूप मदत केली असं मी म्हणेन. त्यानंतर अरुण गुप्ते सर म्हणून आहेत, त्यांच्याकडून मी सुगम संगीताची तालीम घेतली आणि त्याचबरोबर आम्हाला खूप लोकांनी सल्ला दिला की जर तुम्ही शास्त्रीय संगीत शिकलात तर त्याचा खूप उपयोग तुम्हाला सुगम संगीतात होईल कारण शास्त्रीय संगीत ही संगीताची एक नीव आहे, एक फाउंडेशन आहे म्हणायला हरकत नाही. हो. म्हणून सौ निर्मला बर्वे म्हणून आहेत वसईमध्ये, त्यांना आम्ही अप्रोच केलं आणि रिक्वेस्ट केली की आम्हाला तुम्ही शिकवावे. तर मी आणि माझी ताई आम्ही दोघी जायचो आणि त्या खूप पेशन्सनी असं म्हणायला हरकत नाही कारण तुम्हाला माहितीच आहे की शास्त्रीय संगीत संगीतामध्ये किती गोष्टी असतात आणि किती त्याच्यामध्ये इंट्रिकसीज बारकावे असतात ते यावे लागतात. खूप धीराने त्यांनी आम्हाला शिकवलं आणि प्लस आम्ही तेव्हा शाळेत होतो म्हणून आमचा टायमिंग पण ते ऍडजस्ट करायचे आमच्या शाळे टायमिंग. खरं तर दिव्या जितकी गोड आहे सगळा तितकाच गोड आहे आणि त्याची एक छान ध्वनिचित्रफीत आपल्याकडे आहे, आपणही ती बघूया का? खरं तर इतकी सुंदर ध्वनी, इतकं सुंदर तुझं गाणं तर आम्ही ऐकलं की ते संपूच नाही असं आपल्याला वाटत होतं. त्याविषयी आपण अधिक बोलूया. एक फोन घेऊया, प्रज्ञा आपल्याशी बोलतायत मालाडवरून. नमस्कार. नमस्कार. हा हा मी प्रज्ञा सागडे बोलतेय मालाडवरून. बोला.
मला दिव्याजींना प्रश्न विचारायचा आहे. माझी मुलगी आहे 7.5 वर्षाची आणि ती सेरिबल पाल्सीची पेशंट आहे. माइल्ड सेरिबल पाल्सी आहे तिला आणि ती आता शाळेत जाते छोट्या वर्गामध्ये. तर तिच्या अभ्यासासंदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन करू शकाल? कारण नाही म्हटलं तरी थोडं टेन्शन येतं अभ्यासाचं. तुम्ही डॉक्टर आहात. किती वर्षाची आहे ती? 7.5 वर्षाची आहे. बर, धन्यवाद. दिव्या, त्यांची 7.5 वर्षाची मुलगी आहे, त्यांना तुझ्याकडून मार्गदर्शन हवंय अभ्यासाबाबत. काय सांगशील? अभ्यासाच्या बाबतीत कसं असतं ना की म्हणजे फिजिओथेरपी जनरली डील्स विद द मुव्हमेंट, म्हणजे एखाद्याची जी हालचाल करण्याची क्षमता असते त्याच्याबरोबर फिजिओथेरपी जास्त निगडीत असतं असं मी म्हणेन. पण जे अभ्यासाचं असतं ना, तर खूप असे काउन्सिलर्स असतात की जे आयक्यू टेस्ट करतात, खूप सायकोलॉजिस्ट असतात आणि ते अभ्यासामध्ये आपल्याला खूप मदत करतात की म्हणजे अभ्यास कसा करावा. किंवा इवन ऑक्युपेशनल थेरपी म्हणून एक वेगळी ब्रांच असते, ते खूप वेळा अभ्यासाचे काही करण्याचे टेक्निक्स असतात किंवा लिहिण्याचे काही टेक्निक्स असतात, त्याच्यात आपण कसे बदल करू शकतो ह्या बाबतीत ते खूप चांगला सल्ला देतात. आणि फिजिओथेरपी त्या म्हणजे जे काही मुव्हमेंट रिलेटेड जी गरज असते, लिहिण्यासाठी जी ताकदीची गरज असते किंवा वाचण्यासाठी जे काही गरज असते, मॉडिफिकेशन्सची गरज असते, ते त्याच्याशी फिजिओथेरपी जास्त निगडीत असते. म्हणून मी तुम्हाला असा सल्ला देईन की तुम्ही कोणा ऑक्युपेशनल थेरपिस्टना भेटू शकता किंवा कोणी काउन्सेलिंग सायकोलॉजिस्ट. आता खूप चाइल्ड सायकोलॉजी सुद्धा खूप व्यापक एक ब्रांच आहे की ज्याच्यामध्ये अभ्यासाचे सुद्धा खूप सल्ले दिले जातात. बर, धन्यवाद. आपला पुढचा प्रश्न घेऊया. गणेश आपल्याशी बोलतात वैजापूरवरून. नमस्कार. नमस्कार गणेशजी, बोला. नमस्कार मॅडम. कार्यक्रम फार छान चाललेला आहे. मी नेहमी सह्याद्रीचे कार्यक्रम बघतो. आल्यासाठी मॅडम माझा प्रश्न असा, माझं वय 58 आहे आणि अचानक अंधत्व आलेलं आहे. शिक्षण एमकॉम झालेलं आहे माझं. तर मला दीप्ती मॅडमला विचारायचं होतं, मी काय करू शकतो पुढे अंध म्हणून? कुठे मला सवलती मिळतील? कसं जीवन कसं जगावं हा माझ्या पुढे प्रश्न आहे. तर मी पुष्कळ पॉझिटिव्ह विचार करतो पण फार कुचंबणा होते, म्हणजे सगळं परावलंबी जीवन झालेलं आहे. तर याबाबत काही मार्गदर्शन करता येईल प्लीज. चालेल, धन्यवाद. दिव्या 58 वर्षाची आहेत, एमकॉम झालेलं आहे आणि अचानक अंधत्व आलेलं आहे. पण मला असं वाटतं की आजची आमची प्रेरणा तू आहेस, आमची स्वयंसिद्धा तू आहेस, तू त्यांनाही काही प्रेरणा दे. बरोबर. हो काका, मी समजू शकते की आपल्याला जेव्हा अचानक अंधत्व येतं तेव्हा खूप गोंधळ होतो आयुष्यात. पण त्याच्यातूनही बाहेर पडलेले खूप लोकांना मी ओळखते आणि ते सुद्धा खरं तर माझी खूप प्रेरणा आहेत. कारण मी जन्मापासून अंध आहे, पण जे नंतर ज्यांना अंधत्व येतं त्यांना आधी फर्स्ट गोष्ट म्हणजे ना काका, मला असं वाटतं की पुनर्वसन म्हणजे जे रिहॅबिलिटेशन आपण म्हणतो, तर त्याच्यासाठी तुम्ही एनएबीला संपर्क करा. आणि एकदा पुनर्वसन झालं ना काका की तुम्हाला खूप स्वातंत्र्य मिळेल, खूप स्वावलंबी व्हाल तुम्ही आणि त्यानंतर तुम्हाला करिअर ऑप्शन्स सुद्धा सुचू शकतील. तुम्ही एमकॉम आहात आता, म्हणजे खूप स्कोप आहे आणि तुमचा अनुभव तर असीम आहेच, याच्याबद्दल मला काही शंका नाही. म्हणून तुमच्या अनुभवांचा खूप उपयोग होऊ शकतो आणि आता खूप तांत्रिक ऍडव्हान्सेस सुद्धा झालेले आहेत, तर त्याचा सुद्धा उपयोग तुम्ही खूप करू शकता आणि एनएबी तुम्हाला त्याच्यात खूप मदत करू शकेल असं मला वाटतं. दिव्या, खरं तर आजची आमची तू प्रेरणा आहेस आणि तुझ्या एक एक गोष्टी हळूहळू आपण प्रेक्षकांपुढे उघड करतोय. तुला खूप भाषा येतात असं आम्हाला कळलेलं आहे, त्या कोणत्या कोणत्या आहेत, कुठे शिकलीस हे तू सांगायचं आहेस. हो, मला भाषा शिकण्याची खूप आवड आहे आणि हिंदी, इंग्लिश, मराठी येतच मला. स्कूलच्या फ्रेंड्स मराठी असल्यामुळे मराठी येतं आणि कॉलेजच्या फ्रेंड्स गुजराती आहेत म्हणून गुजराती येतं. आणि मला वेगळ्या, हा, कोकणी माझी मातृभाषा आहे तर कोकणी येते आणि पंजाबी येते थोडी, कारण माझे वडील बॉर्न अँड ब्रॉट अप इन पंजाब आहेत. तर आत्यांबरोबर वगैरे दसो जी असं चालू होतात सगळे, म्हणून पंजाबी येते, बंगाली येते. मला वेगवेगळ्या भाषांची गाणी शिकायला सुद्धा खूप आवडतं आणि ह्याचा खूप महत्वाचा वाटा ज्या माझ्या आत्ताच्या ज्या गुरु आहेत सौ गीता यांनी मिडी म्हणून, त्या माननीय यशवंत देव यांच्या शिष्या आहेत.
तर त्यांनी मला खूप वेगवेगळ्या पैलूंचे जे भावगीत आपण म्हणतो ते त्यांनी मला शिकवले, आणि भावगीतांमधला जो भाव असतो तो व्यक्त कसा करावा, म्हणजे ते लिटरली हृदयच असतं संगीताचं, संगीत जेव्हा आपण व्यक्त करतो ते त्यांनी मला खूप सुरेखपणे, म्हणजे त्यांनी मला शिकवलं सुद्धा आणि गाऊन सुद्धा दाखवलं. तर म्हणून वेगवेगळ्या भाषांची गाणी त्यांच्यामुळेच मला खूप अवगत झाली, कारण त्यांचा कधीही असा आग्रह असतो की जेव्हा तू कुठली भाषा शिकतेस पण भाषेची गाणी जेव्हा शिकशील तेव्हा त्यांचा अर्थ पूर्णपणे जाणून घे. म्हणजे गोंधळ होतो अर्थ चुकला म्हणजे नाही जाणून घेतला तर, म्हणजे दॅट इज ऑल्सो अंडरस्टँडेबल, वन ऑफ द इम्पॉर्टंट रिझन्स. पण असं सुद्धा होतं की जेव्हा आपण अर्थ समजतो तेव्हा आपण ते गाणं एखाद्याला गाऊनच नाही तर सांगून सुद्धा आपण व्यक्त करू शकतो. खूप छान सांगितलंयस. पण आता तू सांगितलंयस बघ, तुला सगळ्या भाषा तर येतात एवढ्या सगळ्या आणि त्याची गाणी येतात, कुठलं गीत ऐकवशील आम्हाला ऐकायचंय आता? आता हल्ली हो जरूर, आता हल्लीच नवरात्री झाली तर नवरात्रीमध्ये गुजराती जो एक लोकप्रिय गाण्याचा प्रकार असतो तो म्हणजे गरबा. तर मी एक छोटासा म्हणजे गरब्यातली लाईन गाऊन दाखवीन. हे रंगलो, हे रंगलो जम्यो काळिंदडीनी घाछो गाळा तारा, ओर छबिला तारा ओर रंगीला तारा, रंग भेरू जुए तारी वाट रंगलो, हे हाळ 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 वही जाय रात वात मा, ए हाळ 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 वही जाय रात वात मने, माथे पडशे रे पर भाछो गाळा तारा, ओर छबिला तारा ओर रंगीला तारा, रंग भेरू जुए तारी वाट रंगलो. वा 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 दिव्या, खरं तर आपण ना या संगीताचा खरं अजून एक कार्यक्रम केला पाहिजे. तुझ्या एवढ्या भाषातली सगळी गीतं ऐकण्याची आम्हाला उत्सुकता आहे. तत्पूर्वी एक फोन आपण घेऊया. मंजुळा शेणाय आपल्याशी बोलत आहे डोंबिवलीवरून. नमस्कार. नमस्कार. हा बोला. स्वयं सुद्धा दिव्याचं आणि तिच्या आईचं अभिनंदन करायचं आहे. दिव्या आणि मल्टी टास्कर ती आहे, तर मला तिच्या आईला असं विचारायचं आहे. आता नेत्रदानाविषयी फार बोललं जातं, नेत्ररोपणाविषयी वगैरे, तर आणि बाबाच डोळ्याचे डॉक्टर असल्यामुळे काही त्या बाबतीत तिच्यावर काही प्रयत्न झाले का त्याच्याबद्दल जरा सांगा. धन्यवाद. धन्यवाद. सुजलजी तुम्ही काय सांगाल? ऍक्च्युली दिव्याचा जो प्रॉब्लेम आहे ना तो एक तर जन्मापासून आहे आणि त्याला फिजिओलॉजिकल डिफेक्ट म्हणतात. म्हणजे तिचा डोळा पण नॉर्मल आहे आणि ब्रेन पण नॉर्मल आहे, पण जी नर्व आहे ना जी ती पण आहे पण इट्स नॉट वर्किंग. जर लाईट इलेक्ट्रिसिटी नसलं तर वायरिंग असून स्विच असून बल्ब असून इट्स ऑफ नो यूज. तसंच इलेक्ट्रिसिटी पाहिजे ना, तर ते कंडक्शन डिफेक्ट म्हणतात त्याला. म्हणजे डोळा तिला कोणी दान देऊन तिला दृष्टी येईल असा तिचा प्रॉब्लेम नाही आहे, त्यामुळे तिला काही ट्रीटमेंट नाही. हे समजल्यावरच मग आम्ही ठरवलं की तिला रिहॅबिलिटेशनच बेस्ट होतं तिच्यासाठी असं. म्हणजे देर इज नो ट्रीटमेंट फॉर हर प्रॉब्लेम असं. सो कळल्यावर मग त्यात रडत बसण्यात काही अर्थ नाही. एकदा कळलं नाहीये, ट्राय केलं आधी माहिती, सो त्याला ट्रीटमेंट नाही तिच्या प्रॉब्लेम. पण जसं त्यांनी सांगितलं की दिव्या खरंच गोड स्वीट आहे ते तर आपण सगळे बघतच आहोत. दिव्या, दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत तू प्रथम आलीस त्याच्याबद्दल खरं तर तुझं पुन्हा एकदा अभिनंदन. आणि त्यावेळेला खरं तर फिजिओथेरपिस्ट हाच मार्ग निवडावा किंवा ह्या क्षेत्रात आपण पुढे जावं असं तुला का वाटलं किंवा कसं वाटलं? हो, घरी मेडिकल वातावरण होतंच, म्हणजे आई वडील दोघे डॉक्टर असल्यामुळे लहानपणी मी आणि ताई पण डॉक्टर डॉक्टरच खेळायचो जास्त. पण मोठं झाल्यावर हो खरंच आपल्याला खूप कठीण निर्णय घ्यायचे असतात आणि दहावी तसाच एक पल्ला असतो की ज्याच्यात आपल्याला डिसाईड करावं लागतं. तर तेव्हा एनएबीनीच एक करिअर गायडन्स सेमिनार ऑर्गनाईज केला होता. त्या सेमिनारमध्ये एक बोरसे म्हणून महाशय आले होते आणि खूपसे अशा दृष्टीहीन व्यक्तींना त्यांनी बोलवलं होतं जे आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये यशस्वी आहेत. म्हणजे एक प्रोफेसर आहेत, एक बँकिंग प्रोफेशनल, असे बरेच एक सक्सेसफुल गृहिणी सुद्धा होत्या त्याच्यामध्ये. तर त्याच्यातच हे बोरसे महाशय सुद्धा होते. ते आताही फिजिओथेरपी प्रॅक्टिसिंग फिजिओथेरपिस्ट आहेत, सिनियर आहेत खूप.
तर त्यांनी एक एक्सप्लेनेशन दिलं की एक दृष्टीहीन व्यक्ती कशी फिजिओथेरपी करू शकते आणि कसं फिजिओथेरपीमध्ये स्पर्शाचा खूप महत्वाचा वाटा असतो. आणि त्यांचं ऐकून मला असं वाटलं की जर ते करू शकतात तर मीही करू शकते असा विचार केला. आणि आमचे मी चित्रापूर सारस्वत आहे तर आमचे गुरुजी आहेत सद्योजात शंकराश्रम स्वामीजी म्हणून आमच्या कम्युनिटीचे ते स्पिरिच्युअल हेड आहेत. तर त्यांना आम्ही सांगितलं की म्हणजे विचारलं की तुम्हाला योग्य वाटतं का आम्ही असं घेतलेलं तर ते म्हणाले की ओ येस यू शुड सर्टनली गो फॉर इट यू विल बी अ स्ट्रेंथ टू अदर्स. सो ते एक वाक्य मला अजूनही आठवतं आणि दॅट सेंटेन्स गिव्ज मी लॉट ऑफ स्ट्रेंथ टू बी स्ट्रेंथ टू अदर्स. म्हणून त्यानंतर मग मी एनएबीचाच एक फिजिओथेरपीचा कोर्स असतो तो दृष्टीहीनांसाठी कंडक्ट केला जातो. दोन वर्षांचा कोर्स तो मी केला आणि तो मी पूर्ण केला आणि फर्स्ट त्यातही फर्स्ट. पण त्यानंतर मला ग्रॅज्युएशन करायचं होतं जसं बाकी डोळस लोक करतात तो कोर्स मला करायचा होता. म्हणून मी 11वीला न बसताच मी 12वी सायन्स मी केलं आणि त्याच्यात माझ्या एका मैत्रिणीचा खूप महत्वाचा वाटा आहे कारण 11th मी केलं नव्हतं म्हणून 12th सायन्स करायला तिने माझी खूप मदत केली. आणि त्यानंतर आता एंट्रन्स कॉमन एंट्रन्स असतं फॉर मेडिसिन तर ते देण्यासाठी व्हिज्युअली चॅलेंज्ड पीपल वर नॉट क्वालिफाईड दॅट टाइम. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं की जर तुम्हाला लिहिता येत नसेल जर लागलं वगैरे काही तर तुम्ही रायटर घेऊ शकता पण तुम्ही जर दृष्टीहीन आहात तर यू आर नॉट क्वालिफाईड फॉर दॅट एंट्रन्स एक्झाम. आणि म्हणून जे सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटी आहे त्यांनी माझ्या 12वीच्या मार्क्सवरच मला मेरिटवर त्यांनी ऍडमिशन दिली फॉर फिजिओथेरपी. पण तेव्हा कसं होतं की आपल्या देशात असं काही कन्सेप्ट नव्हतं की अंधांना नॉर्मल फिजिओथेरपी कोर्समध्ये कसं मेनस्ट्रीम करायचं हे माझ्या प्रोफेसर्सनाही तेवढी माहिती नव्हती. पण युकेमध्ये ही गोष्ट 1914 पासून चालू आहे आणि म्हणून आम्ही युकेला गेलो होतो युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट लंडनला आणि युनिव्हर्सिटी ऑफ बर्मिंगहॅमला. तिथे जे रॉयल नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर द ब्लाइंड म्हणून जी एक संस्था आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली ते दृष्टीहीन लोकांना रेग्युलर कोर्समध्ये शिकवतात. आणि म्हणूनच मला तिथे खूप सुंदर अनुभव मिळाले की कसं आपण अॅनॅटमी शिकू शकतो शरीराचं स्ट्रक्चर शिकू शकतो किंवा एखादी जर मशीन असेल तर त्याच्यामध्ये आपण कसं बदल करून आपण ती वापरू शकतो कारण फिजिओथेरपीमध्ये मशीन सुद्धा द्याव्या लागतात पेशंट्सना आणि एक्सरसाइजेस सुद्धा असतात. आणि मग तिथूनच ह्याची ती खरं तर सुरुवात झाली असं आपण म्हणू शकतो. आपल्या एक प्रेक्षकांचा फोन आपण घेऊया. प्रज्ञा म्हात्रे आपल्याशी बोलतात उरणवरून. नमस्कार. हा मॅडम, मी भाग्यश्री म्हात्रे उरणवरून बोलते. माझी मुलगी 2.5 वर्षाची आहे तर तिचा ना उजवा डोळा आहे तो अशी नुकतीच 2-3 महिन्यापासून ती अशी क्रॉस बघायला लागलेली आहे. तिरकी बघते नजर तिची पण ती दिवसातून म्हणजे अशी 7-8 वेळा बघेल कंटिन्यू बघत नाहीये. तर तिच्यावर जर डॉक्टर उपाय आणि साजू ठेवलेला आहे पण तिची नजर ती सरळ होऊ शकते का? डोळ्याचे डॉक्टर धन्यवाद. खर तर तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरांना जाऊन दाखवून त्याचा सल्ला घेतला तर फार बरं होईल. नाही का डॉक्टर? डोळ्याचा डॉक्टर विल बी द बेस्ट पर्सन टू अॅडवाइस. राईट, अगदी खरं आहे. खरं तर दिव्या तुझ्याकडे जायचंय की हे इतकं आधुनिक तंत्रज्ञान आहे, आता जग बदलत चाललंय आपलं, त्याचा वापर तू कसा करतेस म्हणजे तुझ्या या प्रॅक्टिसला किंवा बाकीच्या लाईफमध्ये? हो, मी शाळेत असताना एक व्हॉइस व्हिजन इन्स्टिट्यूट बद्दल आम्हाला माहिती झाली. तिथून मी कम्प्युटरचं एज्युकेशन घेतलं. तर कम्प्युटरमध्ये कसं असतं की सॉफ्टवेअर असते जी सॉफ्टवेअर स्क्रीन आपल्याला वाचून दाखवते म्हणजे जेही आपल्या स्क्रीनवर येतं त्याचं ते एक ऑडिओ आउटपुट देतं. तर त्याला जॉज असं म्हणतात, जॉज ऍक्सेस विथ स्पीच जॉज. आणि आता खूप बरेच म्हणजे तसे सॉफ्टवेअर्स आलेले आहेत. तर ते मी शाळेत असतानाच शिकली होती आणि नंतर त्याचा सराव झाल्यामुळे मला ईमेल्स करणं, इंटरनेट, त्याचबरोबर फेसबुक किंवा आता सुद्धा म्हणजे आधुनिक माझे जे ई बुक्स असतात ते त्याच्यातून खूप सहजपणे मी वाचू शकते. आणि फिजिओथेरपी ओरिएंटेड फिजिओथेरपी ही एक अशी शाखा आहे की ज्याच्यात कॉन्स्टंट चेंजेस होत असतात, कॉन्स्टंट रिसर्च होत असतं आणि त्या रिसर्चशी आपल्याला संबंध ठेवणं खूप महत्वाचं असतं. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा मला इंटरनेटचा खूप उपयोग होतो. त्याचबरोबर जे आधुनिक फोन्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा असे सॉफ्टवेअर्स असतात की जे आपण आता टच स्क्रीन्स लेटेस्ट असतात तर त्याच्यामुळे आपण जेव्हा त्या स्क्रीनला टच करतो तेव्हा ते बोलतं
की आपल्या बोटाखाली काय आहे नक्की, आणि जेव्हा आपण त्याच्यावर दोन वेळा बोटानी टॅप करतो तेव्हा ती गोष्ट आपल्याला समोर ओपन होते. त्यामुळे फोनचे जे सगळे फंक्शन्स असतात, जसं अलार्म लावणं, कॉन्टॅक्ट सेव्ह करणं, इव्हन इंटरनेट, फेसबुक, व्हॉट्सअप, दिव्या काही सोडलेले नाही. दिव्या मला तर खूप बोलायचंय पण प्रेक्षकांना म्हणजे खूप जशी बोलायचंय. अनिकेत शेंडे आपल्याशी बोलतायत साताऱ्यावरून, नमस्कार. हा मॅडम. हा बोला बोला, तुमचा प्रश्न. आता दिव्यताईंच्या विषयी मी जे शब्द इथे हॅलोला कसं यादीला ऐकतोय, तर त्यांचं मला म्हणजे खरं त्यांचा आभारच मानलं पाहिजे, कारण आज अपंगत्व असून त्यांनी आज एवढ्या उंच शिखरावर पोहोचलेल्या आहेत त्या. खरे. आणि त्यांच्यामुळे खरं आज जे अंधत्व असणारी लोक आहेत त्यांना खरं आज प्रेरणा घेण्यासारखं त्यांनी काम केलेलं आहे. आणि खरं त्यांच्या आईनं सुद्धा मला खरं म्हणजे आज त्यांना सुद्धा हार्दिक शुभेच्छा देते, कारण आज म्हणजे एखादी समजा आज मुलगी असू नाही तर मुलगा असू, आज अपंगत्व असू अंधत्व असून सुद्धा त्यांना आज एवढं महत्वाचं मार्गदर्शन त्यांनी केलेलं आहे, त्यांना सुद्धा माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद. खरं तर साताऱ्यामधले हे आपले प्रेक्षक आहेत आणि त्यांना खरं तर तुला एक त्यांच्यासाठी तू एक त्यांच्यासाठीच की आमच्या सगळ्यांसाठीच तू एक प्रेरणा आहेस दिव्या. दिव्या मला तुझ्या क्लिनिककडे यायचंय की आता तू दोन क्लिनिक यशस्वीपणे चालवतेस दिव्या, तर असा एखादा कधी अनुभव किंवा काही सांग ना की तुझ्याकडे पेशंट येताना काही संशयक असतात का किंवा काही वेगळा अनुभव. हो, कसं होतं की क्लिनिकमध्ये जेव्हा पेशंट्स येतात तेव्हा जाणून घेणं खूप महत्वाचं असतं की त्यांना काय त्रास होतोय, तर ते मी आधी घेते, म्हणजे जे आपण हिस्ट्री म्हणतो ते आधी घ्यायचं असतं. तर ते घेताना मी पेशंट्सशी व्यवस्थित विचारपूस तर करतेच, आणि माझा कधीही असा आग्रह असतो की आपल्या शरीराला जे काही झालंय त्याची आपल्याला पूर्णपणे जाणीव असावी. म्हणजे काय होतं की आपल्या पुनर्वसनामध्ये आपण खूप मोठा भाग उचलू शकतो आणि फिजिओथेरपीमध्ये ते सहकार्य खूप महत्वाचं आहे. तर जेव्हा मी हे सगळं समजवते पेशंट्सना तेव्हा त्यांना खूप बरं वाटतं, आणि जसं आपण म्हणतो की जनता जनार्दन असते तर माझ्या बाबतीत सुद्धा ते खूप खरं आहे, कारण खूप लोक मला असं म्हणतात की अहो तुमच्याशी बोलूनच आम्ही अर्धे बरे झालो. अगदी खरं. म्हणजे असं म्हणतात की डॉक्टर म्हणजे आम्हाला खूप भीती वाटत होती की आता काय होणार, आम्हाला काय करणार वगैरे, पण तुम्ही आम्हाला समजवल्यामुळे आम्हाला खूप बरं वाटलं, असं जेव्हा म्हणतात कोणी तेव्हा मला खूप बरं वाटतं आणि खूप कॉन्फिडन्स पण येतो. मला सुजेल मॅडम तुमच्याकडे यायचंय की आज आज आपल्याला एवढे फोन कॉल्स येत आहेत त्याच्यावर आणि सगळं कौतुकाचा वर्षाव चाललाय खरं तर दिव्यावर तुमच्यावर, पण असं कधी झालंय का की एखाद्या गोष्टीने निराशा आली किंवा त्याच्यावरही मात करून तुम्ही बाहेर पडला आहात, कारण खरं तर तुम्हीही त्यात तिच्या यशामध्ये तेवढाच तुमचा वाटा आहे. म्हणजे निराशा असं नाही, म्हणून मी नेहमी म्हणते की मी आशा आशाशी फ्रेंडशिप केली आहे, मैत्री केली आहे, म्हणून निराशा माझ्याजवळ येत नाही असं मी दिव्याला नेहमी सांगते. आणि मला असं नेहमी वाटतं की म्हणजे मी हे पु ल देशपांडे साहेबांचं वाक्य आहे की जे जे आपल्याला आयुष्यात हवं असेल ते जर मिळत गेलं आपल्याला तर जगण्याचा आनंद आणि देवाला पण किंमत राहिली नसती, त्यामुळे आपण देवाला पण मानलं पाहिजे, मानतोच म्हणजे प्रश्नच नाही. आणि मला नेहमी वाटतं की किती आपण कष्ट केले पण कृपा असली की मग सगळं सुसह्य होतं असं. अगदी खरं आहे. पुढचा आपला प्रश्न घेऊया. विद्या सावंत आपल्याशी बोलतायत मुंबईवरून, नमस्कार. हा नमस्कार मॅडम. बोला. तर दिव्या मॅडमना आणि त्यांच्या आईला माझा नमस्कार. हा मी म्हणते की मला 2-2.5 वर्षापूर्वी मला एक व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे ज्याच्यामुळे माझा लोअर लिम कम्प्लिटली सेन्सलेस झालेला, मी पूर्ण बेड रिडन होते. तर त्याच्यानंतर मला फिजिओथेरपी चालू केलेली आणि त्या फिजिओथेरपीने मी आता म्हणजे 2.5 वर्षानंतर मी 90% बरी झाले आणि मी फक्त सरळ चालू शकते, पण मला कंबर उचलता येत नाहीये आणि मला जिने चढता येत नाहीये. तर मला म्हणजे हेच विचारायचं होतं की असं काय राहिलंय माझ्या ह्याच्यात की मला कळत नाही की मी काय करायला हवं. बरं. धन्यवाद. दिव्या काय थोडक्यात अगदी मार्गदर्शन करू शकाल आपण? कधी कधी कसं होतं ना की व्हायरल इन्फेक्शनमुळे जे आपलं स्पायनल कॉर्ड असतं, जे मज्जा रज्जू एक्झॅक्ट टर्मिनॉलॉजी मी शुअर नाहीये, पण स्पायनल कॉर्ड जे असतं ते बऱ्याच वेळा आपलं अफेक्ट होतं आणि जे त्याच्या आतमधल्या नसा असतात ज्या आपल्या खालपर्यंत येतात, आपल्या पायांपर्यंत लांब नसा येतात, तर ते किती अफेक्ट झालेलं आहे इन्फेक्शनमुळे त्याच्यावर खूप निर्भर करतं.
आणि मला खूप आनंद आहे की तुम्ही एवढे रिकव्हर झालेले आहात. तुम्ही होप सोडू नका, तुमचे एक्सरसाइजेस तुम्ही चालू ठेवा. आय एम शुअर समडे तुम्हाला यु विल हॅव द स्ट्रेंथ जिने चढायला, कंबर उचलायला, एव्हरीथिंग. सो डोंट लीव युअर एक्सरसाइजेस, डोंट डिसकंटिन्यू युअर एक्सरसाइजेस, चालू ठेवा आणि होप सुद्धा जागरूक ठेवा. नाही तर हा आपला हा कार्यक्रम जेवढे काही आपले सगळे प्रेक्षक बघतात तर त्यांना ती होप्स, ती प्रेरणा मिळतच आहे. दिव्या दिव्या मला तुझ्याकडे परत यायचंय की तुझे असे अजून कोणते छंद आहेत की अभिरुची आहे की जी तुला अजून करायला आवडतं? हो, मला वाचन खूप आवडतं आणि मी लहान असताना ब्रेल बुक्स वाचायचे, आता ई बुक्स वाचते. आणि मला जसं आता तुम्ही म्हणालात वेगवेगळ्या भाषा शिकायला खूप आवडतं, आता मी कन्नड पण शिकते. दिव्या म्हणजे आता आम्हालाच राहत नाहीये, तुझा आसामी किंवा कन्नड मधलं अगदी एखादी एखादी ओळ आम्हाला ऐकवशील? हो जरूर. आसामी एक गाणं आहे, त्याच्यातली मी ओळ ऐकवीन. हुई मोर अमर दुख निहात मेलुन कार आखात केले मनी साथ विसात लागे से बहन तर बाखात एतिया की करू कोते मरू कोलो जावाओ कुआ तुमे मुर्जे बनो लो याही बाने ना कुआ তুমি মোর জীবন লই আহিবানে না কুয়া. दिव्या दिव्यासारखा तुझा आवाज इतका गोड आहे ना की फक्त ऐकत बसावं असं वाटतंय. हा सुजल मॅडम तुम्हाला काही सांगायचं? मला तेच हे गाणं आहे ना, आता आम्ही जस्ट जपान चायनाला फिरायला गेलो होतो ना, तर म्हणजे आपण नेहमी मुलांना म्हणतो ना की शिक काहीतरी शिक, शिकलेलं कधी वेस्ट होत नाही असं, आपण फुकट जात नाही शिकलेलं. तर हे गाणं ही शिकली ना तर तिकडे आमच्या ग्रुपमध्ये एक आसामी कपल होतं तर ते आहेत म्हणून आम्हाला माहिती होतं. तर मी दिव्याला म्हटलं बसमध्ये जाताना आसामी म्हणा असं, तर हिने म्हटलं दॅट लेडी स्टार्टेड डान्सिंग आणि काय नाचली ती थ्रू आउट द गाणं नाचत होती. वा. आणि 7 दिवस ते आमच्या बरोबर होते म्हणून हिला माहितीच नाही त्यांच्या पण ते नाचली होती असं नाचल्या भिसल्या. आणि मग गाणं संपलं की येऊन हिला एवढी जोराने जप्पी दिली, तिचे गाल किस केलं आनंद. आणि तिचे मिस्टर ते ENT सर्जन आहेत तर ते पण येऊन जाऊन मग दिव्या कैसी हो मजा में आ रहा है ना खाना खाया असं म्हणजे एवढं बी बिकेम क्लोज यु नो. म्हटलं म्हणजे भाषेचं किती दुसऱ्यांना आनंद देऊन आपल्याला किती आनंद मिळतो याचं पण एक प्रचिती मिळाली. खरं आहे सुचल मॅडम तुम्ही एक सांगा की आता खरं तर आपला कार्यक्रम जे वेळ आपल्याकडे कमी आहे पण खरं तर तुम्ही काय संदेश द्यावासा वाटतो तुम्हाला आपल्या याच्यासाठी सगळ्यांना किंवा तुम्ही काय सांगाल एखादा अविस्मरणीय प्रसंग किंवा काय सांगावं असं वाटतं? नाही म्हणजे मी काय असं संदेश वगैरे असं नाही पण मला जे वाटतं ना की खरंच म्हणजे युजली आपल्याला स्पेशल मूल म्हणून नाही पण मुलं आपल्याला वाटतं की जन्माला घातलं खायला प्यायला दिलं शिक्षण दिलं तेवढंच आपली जबाबदारी. ते तर सगळे प्राणी करतात ना पण मला असं वाटतं की संस्कार द्यायचा खूप इम्पॉर्टंट आणि मुलांना तू करू शकते कुठली गोष्ट की तुला हे कमी आहे तर बाकी तर सगळं अवयव बरोबर आहे ना तुझे. सर मला असं वाटतं की म्हणजे मुलांची जबाबदारी पालकांनी मुख्य फर्स्ट घ्यायला पाहिजे आणि ऍक्सेप्ट करायला पाहिजे ते जशी असो काही कुठलाही प्रॉब्लेम असला तरी माझं मूल मी जबाबदारी घेणार आणि पूर्णपणे ती पार पाडणार. बाकीची संस्था मदत करतातच प्रश्नच नाही, सोसायटी पण मदत करते तसं आपला गव्हर्नमेंट पण मदत करतं सगळे मदत करतात पण मुख्य जबाबदारी कारण आपण आपला उद्धार करायचा तसं मुलांचा पण उद्धार आपणच करायचं. खरंच खूप छान. आता मला दिव्याकडे यायचंय कारण दिव्या तुझ्याशी खूप गप्पा मारायच्या, जशी खूप बोलायचं सगळं पण वेळ खूप कमी पडतोय. तू आपल्या आत्ताच्या युथला काय सांगशील किंवा दिव्या तू फक्त त्यांच्यासाठी आणि आमच्या सगळ्यांसाठी प्रेरणा आहेस अशी स्वयंसिद्ध आहेस तू काय सांगशील सगळ्यांना? बरोबर. मला असं वाटतं की आता आधुनिक तंत्रज्ञानामुळे खरंच जग खूप जवळ येत आहे पण कधी कधी असं वाटतं की आपली संवेदना कुठेतरी हरवते. म्हणजे कधी कधी कसं होतं की जेव्हा एखादे बाधित व्यक्ती कोणी व्हीलचेअरनी जात असेल किंवा आम्ही कोणी व्हाईट केन घेऊन जात असलो तर सगळे रस्त्यावरचे असे आमच्याकडे बघतात की हे कोण यंत्रमानव आलं असं बघतात आमच्याकडे. तर मला असं वाटतं की ही जी संवेदना जे घडवण्याची गोष्ट आहे ती मला असं वाटतं की लहानपणापासूनच होणं खूप महत्वाचं आहे आणि तरच मोठे होऊन आपण त्या गोष्टीची आपल्याला समज येईल. म्हणून मला असं वाटतं की स्कूलमध्ये म्हणजे असे काहीतरी प्रोग्राम्स असले पाहिजेत की ज्यांच्यामध्ये सेन्सिटायझेशन असलं पाहिजे की एखादी अंध व्यक्ती कशी राहते, एखादी व्हीलचेअर बाउंड व्यक्ती असते ती कशी राहते.
आपल्याला जेव्हा स्कूलमध्ये त्याचं सेन्सिटायझेशन झालं तर आपल्याला युवा पिढी आपली खूप सेन्सिटाईज होईल आणि एक दयामय दृष्टीने असं नाही पण हे आपल्यामधलेच एक आहेत असं बघण्याचा जेव्हा व्यापक दृष्टिकोन म्हणजे आपण आत्मसात करू तेव्हा मला असं वाटेल की खरंच म्हणजे खूप मोठा बदल आहे तो आणि तो येतोच आहे हळूहळू. खरंच खूप मोठा बदल. वॅक्सिन कसं आपण मुलांना लहान असताना देतो, लहान असताना वॅक्सिन का देतो, आजारपणापणी होऊ नये. तसं फॉरेनमध्ये ना प्रत्येक शाळेत अशी दोन दोन मुलं असतात प्रत्येक वर्गात, तर ते असल्यामुळे त्यांना कळतं ह्यांच्याशी कसं वागायचं, ह्यांना कळतं. पण आपले पेरेंट्सच म्हणतात अशी मुलं असल्यामुळे आमच्या मुलांना सांगितलं की हा बदल होतोय आणि हा बदल होण्याला पाहिजे. खरं तर आजचा हा कार्यक्रम बघितल्यावर म्हणजे खूप एक छान संदेश असा दिलाय की आशेशी मैत्री करा, निराशा कधीच तुमच्या जवळ येणार नाही आहे. आजचा आपला कार्यक्रम आपल्या वेळेनुसार आपल्याला तर आटोपता घ्यावा लागणार आहे. तुम्हाला कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. त्यासाठी आमचा फेसबुक आयडी आहे www.facebook.com/sakhisahyadri.de. आमच्या ईमेलवरही तुमच्या प्रतिक्रिया तुम्ही आम्हाला कळवू शकता. आमचा ईमेल आयडी आहे sakhisahyadri@gmail.com. खरं तर दिव्या आणि सुजलताई तुम्ही इथे आलात आणि दिव्या तू इतकं छान बोललीस, आम्हाला अजून गाणी ऐकायची ते आपण आता नंतर ऐकूयास, पण इथे आलात आणि एवढी छान माहिती दिली त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद तुम्हाला. खरंच धन्यवाद.